नमस्कार, सीमास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज मी अनारसे तयार करणार आहे. आज आपण गुळाचे अनारसे तयार करणार आहोत. चला तर मग आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया. यासाठी मी हे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता, फक्त तांदूळ हा जुनाच असायला हवा. जुना तांदूळ असेल तर अनारसे अगदी छान होतात. हे तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यात आपल्याला पाणी टाकून हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत. आता ह्यावर आपण झाकण ठेवून हे तांदूळ 3 दिवस भिजवून घेणार आहोत. तांदूळ भिजवून 3 दिवस झालेले आहेत. ह्यातलं पाणी मी मध्ये 1 दिवस बदलवून घेतलेलं होतं. रोज पाणी बदलवलं तरी सुद्धा चालेल. आता ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण एका सुती कपड्यावर वाळायला ठेवूया. हे आपल्याला असे कपड्यावर छान पसरवून घ्यायचे आहेत आणि वाळायला ठेवायचे आहेत. तांदूळ आता छान वाळलेले आहेत. आपण बघू शकतो हे थोडे ओलसर आहेत. हे आपल्याला अगदी कोरडे वाळवायचे नाहीयेत, थोडे ओलसरच ठेवायचे आहेत. आणि हे थोडे ओलसर असतानाच आपल्याला मिक्सरमधून याचं छान बारीक पीठ करायचं आहे. हे आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि याचं अगदी बारीक पीठ करूया. तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहे. ह्याचं आपण छान बारीक पीठ करून घेतलेलं आहे. आपण बघू शकतो हे अगदी छान बारीक झालेलं आहे. आता हे आपण चाळणीने चाळून घेऊया. बाकीचे राहिलेले तांदूळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे. सगळं पीठ आता छान तयार झालेलं आहे. हे अगदी मस्त झालेलं आहे. आता जर तुम्ही पहिल्याच वेळेस अनारसे करणार असाल तर हे असं कोरडंच पीठ तुम्ही 2 चमचे बाजूला काढून ठेवू शकता. म्हणजे जर नंतर एखाद्या वेळेस पीठ पातळ झालं तर तुम्हाला हे पीठ वापरता येईल. म्हणून यासाठी आधीच तुम्ही 2 चमचे पीठ बाजूला काढून ठेवू शकता. आता हे तांदूळाचं पीठ आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे. यासाठी तुम्ही कुठलंही भांडं मोजायला घेऊ शकता. मी इकडे ही एक मोठी वाटी घेतलेली आहे. हे 3 वाट्या पीठ झालेलं आहे. यातच 1 चमचा तूप टाकायचं आहे. एका छोट्या मिक्सर जारमध्ये मी इकडे 3 टेबलस्पून किंवा 1 छोटी देवाची वाटीभर साखर घेतलेली आहे. ह्यातच मी 15-20 वेलदोडे घेतलेले आहेत. आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत. वा, याची अगदी छान बारीक पावडर झालेली आहे. आपण बघू शकतो वेलदोडे अगदी छान बारीक झालेले आहेत. आता या अनारशाच्या पिठात आपल्याला 2 चमचे वेलदोड्याची पावडर टाकायची आहे. वेलदोड्याचा फ्लेवर या अनारशांना खूपच छान येतो. आणि ह्यात आता आपल्याला गूळ टाकायचा आहे. हा गूळ आपण त्याच वाटीने मोजून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं होतं. एक वाटी गूळ घेतलेला आहे. हा आपलं पीठ 3 वाट्या होतं, त्यामुळे आपण गूळ 1.5 वाटी घेणार आहोत. गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण आपल्याला तांदूळाच्या अर्धा ठेवायचं आहे. म्हणजे जेवढं तांदूळाचं पीठ असेल त्याच्या अर्धा आपल्याला साखर किंवा गूळ घ्यायचा आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. हे आपल्याला आता अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिश्रण आता छान मळून तयार आहे. हे पीठ आता छान तयार झालेलं आहे. आता याचे आपल्याला असे लाडू वळून ठेवायचे आहे. सगळ्या पिठाचे आता आपण असे मोठे मोठे लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे आपले लाडू आता तयार आहेत. हे आता आपण 1 दिवस मुरायला ठेवायचे आहेत. 1 दिवस झालेला आहे. आपले लाडू आता छान मुरलेले आहेत. आता हे आपल्याला पुन्हा एकदा मोडून छान मळायचे आहेत. आणि हे पीठ आता आपल्याला थोडं कुटायचं आहे. म्हणजे याचा अगदी छान सॉफ्ट गोळा तयार होईल. आपण बघू शकतो हे पीठ आता अगदी छान मऊ झालेलं आहे. या पिठाचे आपल्याला पुन्हा एकदा लाडू करायचे आहेत. आणि हे लाडू आता आपल्याला एका डब्यात भरून 2 दिवस हे असेच ठेवायचे आहेत. 2 दिवसांनंतर आपलं अनारशांचं पीठ आता छान तयार झालेलं आहे.
हे अगदी छान मुरलेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे. हे पीठ तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता, हे अगदी छान राहतं, अजिबात खराब होत नाही. आता ह्यातले दोन लाडू आपण काढून घेऊया. हे पीठ जर घट्ट असेल तर तुम्ही याला थोडं दुधाचा हात लावू शकता किंवा थोडं दही वापरू शकता, केळ सुद्धा वापरू शकता. आता हे पीठ आपलं थोडं घट्ट आहे त्यासाठी मी इकडे थोडं दूध वापरणार आहे. दही केळं काहीही वापरलं तरी सुद्धा चालेल. दूध टाकताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक टाकायचं आहे. अगदी थोडं थोडंच दूध टाकून आपण हा गोळा मळून घेणार आहोत. याचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. हाताला थोडं तुपाचं बोट लावून आता आपण अनारसा थापून घेऊया. हा गोळा आता आपल्याला खसखशीमध्ये बुडवायचा आहे. आणि हा आता आपण पोळपाटावर थापून घेऊया. पोळपाटाला सुद्धा आपण थोडं तूप लावूया, म्हणजे हा अनारसा खाली चिटकणार नाही. आणि हा आता आपल्याला छान पातळ असा थापायचा आहे. अशा प्रकारे हा अनारसा आपण थापून घेऊया. हा अनारसा आपण खसखशीवर थापून सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला इकडे खसखस छान अशी पसरवून घ्यायची आहे. अशी आपण ही छान पसरवून घेऊया. आणि ह्यावर आता आपल्याला एक अनारशाचा गोळा घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला अशा प्रकारे यावर थापायचा आहे. हा आपल्याला अगदी छान बारीक असा थापायचा आहे, पातळ थापायचा आहे. अशा प्रकारे हा आपण थापून घेऊया. असेच आता आपण बाकीचे अनारसे सुद्धा थापून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हे अनारसे थापून घ्यायचे आहेत. आपण बघू शकतो हे अगदी छान झालेले आहे. आणि हा अगदी पातळ थापलेला आहे, अगदी मस्त झालेला आहे. गॅसवर एका कढईत मी साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता. तूप चांगलं तापलेलं आहे. यात आपण एक छोटा गोळा टाकून बघूया. हा छान झालेला आहे आणि तूप सुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण ह्यात अनारसे तळून घेऊया. अनारसा टाकताना आपल्याला खसखशीची बाजू वरच्या बाजूनी टाकायची आहे. आणि हा अनारसा आपल्याला फक्त एकाच बाजूनी तळायचा आहे. त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे तळायचं आहे. यावर आपल्याला असं तूप टाकायचं आहे, म्हणजे हा दोन्ही बाजूंनी अगदी छान तळला जाईल. वा, अगदी छान तळला गेलेला आहे. आपण बघू शकतो याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे. असेच आता आपण बाकीचे सर्व अनारसे सुद्धा तळून घेऊया. अनारसे हा प्रकार जरी किचकट वाटत असला तरी सुद्धा तो अगदी सोपा आहे. जर काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर अनारसे अगदी छान होतात. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे अनारशासाठी तांदूळ घेताना नेहमी जुने तांदूळ घ्यावे, म्हणजे अनारसे अजिबात बिघडत नाहीत. गुळाचं प्रमाण हे योग्य असणं आवश्यक आहे. गुळ जर कमी झाला तर पिठाला बाइंडिंग येत नाही, त्यामुळे हे अनारसे विरघळतात. जर गुळाचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा अनारसे बिघडतात, ते विरघळतात किंवा कडक सुद्धा होतात. आपलं हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. याप्रमाणे जर केलं तर अनारसे कधीही बिघडणार नाहीत. अनारशांचं पीठ घट्ट असेल किंवा पातळ असेल तरी सुद्धा अनारसे बिघडतात, त्यामुळे पीठ हे अगदी व्यवस्थित असायला हवं. तर असे हे अनारसे खूपच छान झालेले आहेत. रंग तर अगदी मस्त आलेला आहे आणि अगदी हलके झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम झालेले आहेत. तुम्हाला हे अनारसे कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.